आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चिडलाय वाटतो माझ्या, पण असं करून कसं चालेल? त्याला जर समजवायचं असेल तर किमान त्याने माझ्याशी बोलायला तर हवं. आणि मी तरी रेशमाला कसं सांगू की तू हे लग्न मोड? ती का ऐकेल माझं? नाही, विक्रांतला समजवायला हवं. पण कस, विक्रांत बोलायलाही तयार नाही. काय गो बाय, डोकं दुखतंय? चेपून दुखतंय? हा नाही आई, काय नाही झालंय. चेहरा सांगतो काहीतरी आहे, चेपते मी डोकं, बर वाटेल गो. बर वाटलं. काय गो हर्षू, काय बोलली? हर्षदा विघ्नेशच्या घरी जायला तयार नाही हे आता आईला कळायला नको. उगाच आई काळजी करत बसे. काय गो काय विचारते मी, हर्षू काय बोलली? नाही आई काही नाही, काहीच सांगायला तयार नाही. आणि विघ्नेश राव काय बोलले? त्यालाही माहित नाही आहे हर्षदा का चिडली. पण तू नको काळजी कर, होईल सगळं व्यवस्थित. हा गो, नवरा बायकोची भांडणं कुठे जास्त वेळ टिकतात? संसार बोललं की भांडायला भांड लागतच ना. मला वेगळंच टेन्शन आलंय. काय झालंय आई? विक्रांतच्या लग्नाची तारीख ठरली, कळलंच असेल तुला. हो रेशमा बोलली मला, पण त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? तुला वाईट नाही वाटलं हे ऐकू? वाईट का वाटेल, चांगलीच गोष्ट आहे ना. तारीख ठरली आहे, लग्न होईल लवकरच. तुला नसेल वाटलं वाईट, मला खूप वाईट वाटतं. मला तुझ्यासाठी विक्रांत सारखा पोरगा हवा होता गो. तुझं विक्रांतशी लग्न व्हावं अशी खूप इच्छा होती माझी. आई प्लीज, आपण ह्यावर बोललोय ना आधी. जे घडणारच नाहीये त्यावर विचार करून काय उपयोग आहे? तर जे आहे ते आहे, आपण काही करू शकत नाही. हा गो बाहेर नाही. आता उगाच हा विषय काढून स्वतःला त्रास करून येऊ नकोस. मला माझी आई अशी उदास बघवत नाही. चला, आज सगळं लवकर आवरलंय. असंच आहे ना, लवकर उठायला पाहिजे. म्हणजे कसं, सगळं लवकर आवरेल, लवकर निघता येईल. अरे देवा, अजून चहा नाश्ता बाकी आहे आपला. चहा? क्या बात है, अरे आताच तुला आवाज येणार होतो आणि चहा हजर. मग ताईंनी तुमच्या सेवेसाठी ड्युटी लावली आहे माझी. हो का? ताईंनी अगदी निक्षून सांगितलंय, कुठल्याही कारणामुळे तुमची गैरसोय होता कामा नये, तुम्हाला उशीर होता कामा नये आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. गिरीशा पण ना,
चहा गोड झालाय. अरे देवा, साखर जास्त झाली वाटतं. मी दुसरा करून आणते. हा नाही गे वीणाबाई, तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करताय हे बघून चहा गोड झालाय असं म्हणायचं होतं मला. मग प्रेमानेच बनवलाय मी चहा. हो का? मग शाबासकी म्हणून माझ्या बायकोला प्रेमाने जवळ घ्यायला हवं. काहीतरीच असत हा तुमचं. लाजलंय मॅडम, म्हणजे आता काही चान्स दिसत नाही वाटत. नाहीच आहे, भरभर आवरा. माझ्यामुळे उशीर झाला ना तर मलाच ओरडणार आहेत ताई. चहा तरी संपू दे एवढा. राजी, कधी वाटलंही नव्हतं की आपल्या आयुष्यात असे सुखाचे क्षण येतील. मला सांगू, ह्या सगळ्या मागे गिरिजाताईंचा हात आहे. त्या आहेत ना म्हणून हे सगळं घडतंय. हो ना, मला वाईट वाटतंय. हेही गिरिजाने चटकन ओळखलं. अशाच आहेत हो त्या. इतरांच्या मनात काय चाललंय ना बरोबर कळत, त्यांना स्वतःच्याच मनातलं कळत नाही. दुसऱ्यांचा विचार करण्यातून फुरसत मिळाली तर कळेल ना. इतक्या चांगल्या कशा आहेत होत आई? आजच्या दुनियेत दुसऱ्याचा कोणी इतका विचार करत का? नाही ना. ही वेगळीच आहे गे. स्वतः खस्ता खाऊन घरची जबाबदारी उचलली, भावंड मार्गी लागावी म्हणून जीवाचं रान केलं तिने. अहो, आपल्या पाठीशी प्रत्येक वेळी ठामपणे उभ्या राहिलेत त्या. आपल्याला खूप साथ दिली आहे त्यांनी, आजही देतात. म्हणूनच मी ठरवलं आपण आता गिरिजाच्या मागे खंबीर उभं राहायचं. तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ द्यायचा नाही. बरोबर आहे तुमचं. बर, काम आहेत, मी आलेच. हा राची, तुझ्या हातचं प्रेमाने बनवलेलं एक कप चहा मिळेल. आता उशीर होणार नाहीये वाटतं. चहा एवढं प्रेमाने सांगतोय तर तूच ठरव द्यायचं की नाही. आणते उगत शब्दात अडकवायची गरज नाहीये. छान गोड कर, प्रेम जरा जास्त झालं तरी चालेल. दोन चमचे साखर जरा जास्तच टाकते. चालेल चालेल ना. मग आपण दोघे मिळून एकाच कपात चहा घेऊ. अहो, काहीतरीच असत तुमचं. अगं, हर्षू बाळगू कसला एवढा विचार करते? काही नाही हर्षदा, असं मनात साठवून ठेवू नको, त्याने तुलाच त्रास होईल. माझ्या नशिबाचे भोग आहे, मग मलाच भोगावे लागतील ना. बाळगू, विघ्नेशने असं काय केलंय की एवढं टोकाचं बोलते तू? तुम्ही जर इथे विघ्नेश विषयी बोलायला आला असाल तर मला त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाहीये. हर्षदा, तू जर आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार? आणि मग आपण यातला मार्ग कसा काढणार? मी माझा मार्ग काढलाय ताई, माझं ठरलंय. मी यापुढे विघ्नेशकडे परत जाणार नाहीये. हर्षू अगो, तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? आई, मला सगळं कळतंय. हे बघ, रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल नको टाकू तू. कोणाचंच भलं नाही होणार त्याने. आणि नवरा बायको मध्ये असे छोटे छोटे इश्यूज होत असतात, ते बोलून सुटतात. त्यासाठी असा टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाही. काही तुझ्यासाठी हा छोटा इश्यू असेल, पण माझ्यासाठी हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे असं असेल तर मग मला कळायलाच हवं काय झालं.
हर्षदा प्लीज सांग मला. मला कोणालाही काही सांगायचं नाहीये. मला एवढंच कळतंय की मी विघ्नेशच्या घरी परत जायला नको. हर्षू हा वेडेपणा आहे गो. तुमच्यासाठी असेल वेडेपणा, पण मी माझ्या बाजूने बरोबर आहे. मी यापुढे इथेच राहणार. हर्षदा हे बघ, तुझं लग्न झालं, असे किती दिवस माहेरी राहणार आहे? बाय अगो, लोक दहा तोंडाने बोलतील. असला भलता सलता विचार मनातून काढून टाक गो. लोक बोलतील म्हणून तुम्ही असं म्हणताय की मी तुम्हाला जड झाले म्हणून? नाही, तसं असेल तर स्पष्ट काय ते सांगा मला. माझं काय करायचं ते मी बघेन. हर्षदा, तू आता विषय भलतीकडे वळवतेस, कळलं? मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की तू प्रेग्नंट असताना, तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा असताना, तू असा टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य उद्ध्वस्त का करतीये? बाय अगो, तुझं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न केले आम्ही, हा दिवस बघण्यासाठी केलं काय हे सगळं? आई, मला कळतंय माझ्यामुळे तुम्हाला या आधी खूप त्रास झालाय, आताही होत, पण ही गोष्ट सांगून तुमचा त्रास मला आणखी वाढवायचा नाहीये. आता जे काही होईल ते माझ होईल, आणि ते सगळं सहन करायला मी तयार आहे. बाय बाय गो, काय करायचं इथं? काय सांगायला पण तयार नाही. इतकं काय मनाला लावून घेतलंय तिने, रवळला त्याला माहित. तू नको चिंता करू, आज ना उद्या आपण तिच्याकडून नक्की काढून घेऊ की नेमकं काय घडलंय ते. सांगते रजनी, कधी नाही ती आज मला बंपर लॉटरी लागली माहितीये. खरंच लागली? अगो ह्यो त्या ह्याच्याबद्दल बोलतोय मी, कधी नाही ती तुकार लॉटरी सारखी चांगली झाली. काय आई बाबा मस्त चहा पीत बसलाय? काय ग, आज जरा निवांत पितोय तर तुझ्या पोटात कशाला दुखत? अग, माझ्या पोटात कशाला दुखेल? आता काही दिवसांनी मी पण माझ्या नवऱ्या बरोबर अशीच चहा पीत बसणार आहे. म्हणजे सगळं ठरवलं दिलंस की काय? म्हणजे काय, सगळं ठरलंय आमचं. म्हणजे नक्की काय केलंस? काय, मी कशाला काय करू? विक्रांतच्या घरी गेले होते ना मी, तिथे मी सुनेसारखीच वागत होते. म्हणजे अग, माझ्या सासूबाईंनी त्यांचे सगळे जुने दागिने माझ्या समोर असे ठेवले. मी मला म्हणाला तुला हवे ते घे. अगो काय सांगतेस काय? आई, आपल्याकडे नाहीत ना तेवढे दागिने आहेत त्यांच्याकडे. हे पण रेशमा, म्हणजे तुला त्या नवीन दागिने नाही करणार? आई अग, हे वेगळे ते वेगळे. बरोबर अग, सोन्यासारख्या स्थळ मिळाला माझ्या मुली. काय गो, मग मुलगी कोणाची आहे? बाकी लग्नाची तारीख काढली ना, हे बरं केलं. आता मला विक्रांतच्या घरी हक्काने जाता येतय. म्हणजे आपलं प्लॅन सक्सेसफुल झालो असं मला हरकत ना. खरंय, आपण नाटक केलं ते बरं झालं. त्यामुळे आपल्या रेशमाचं लग्न ना मार्गी लागलं. आता लग्न होईल आणि मग विक्रांतला मी माझ्या ताटाखालचं मांजर बनवेन. मग पुढे काय? पुढे पुढे एक मस्त प्लॅन सुचलाय. कसला प्लॅन सांग ना आम्हाला. आमच्या लग्नाच्या सगळ्या खरेदीसाठी आम्ही गिरिजाला घेऊन फिरणार आहोत. म्हणजे मला गिरिजाची चांगलीच जिरवता येईल. काय, तुम्ही गिरिजाला घेऊन जाणार आहात? आता ना मला कोणत्याही मंगल कार्यात तिची सावली नको. आई अगं, असं काय करतेस? आता गिरिजाला आम्ही खरेदीसाठी घेऊन गेलो तर ती जळणार नाही का? आणि मी तर म्हणते लग्नाची सगळी जबाबदारी मी तिच्या खांद्यावर टाकणार आहे. ती गिरिजा वाटते तशी नाही. उगाच कशाला आपण आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा?
की गिरिजा कधी काय करेल ना काही सांगता येत नाही. मध्ये मध्ये बोला नको. पोरग्या म्हणता ना तसाच होऊ दे. गिरिजा घेऊन जा. त्याचो इतको अपमान कर ना त्याका पण कळा नाही. आतापर्यंत आपलो काय कमी अपमान केल्याने दे ना. बाबा तुम्ही नका काळजी करू. हा आता नाही तिचा छळ करून सूड उगवला ना तर बघाच तुम्ही. आई निघते मी उशीर होतोय. वेळ डबा का? हो आई खाई नीट जा. हो बाय. याव का मी घरात? विचारताय काय तुम्ही? या ना या. प्राची बाय पाणी आण गो. आज अशा अचानक आल्या तुम्ही? जरा महत्वाचंच बोलायचं होतं. बोला. तुम्हाला तर माहितीच आहे रेशमा आणि विक्रांतच्या लग्नाची तारीख फायनल झाली. हा कळलं ना. चांगलं झालं. हा नाही तुम्ही बोलताय एक आणि चेहरा वेगळंच सांगतो तुमचा. पण काही हरकत नाही. खोटा का असे ना तुम्हाला आनंद झाला ना हे बघून मला बरं वाटत. ऍक्च्युली मी गिरीजाचे आभार मानायला आले होते. माझे माझे का? अगं का काय, तू लहानपणापासून आपल्या विक्रांची किती साथ दिली आहेस म्हणून त्याकरता तुला स्पेशल थँक यू. पण तुझं काम आत्ताही संपलेलं नाही आहे ना. विक्रांतच्या लग्नाची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवत आहे. अगं म्हणजे कसं आहे, अडीअडचणीला याशा मंगल प्रसंगी मित्रमैत्रिणीच धावून येतात ना मदतीला. येशील ना? तुम्ही काळजी करू नका, मी येईन नक्की. मला माहिती होत तू मला अजिबात नाही म्हणणार नाहीस. काय ग, तुला वाईट नाही ना वाटत? नाही म्हणजे विक्रांतच्या लग्नाच्या तयारीला मी तुला बोलवते म्हणून. कस आहे तू तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाची स्वप्न पाहिलीच असशील ना. अगदी खरं सांगू, आज कदाचित कदाचित आपण तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाविषयी बोलत असतो. तशी बरी मुलगी आहेस तू, जबाबदार तडफदार. तुम्हाला तर माहितीच आहे लोकांना अशा सालस गुणी मुली सून म्हणून हव्या असतात. तेवढीच एक कमी आहे तुमच्या लेखीमध्ये. पण रेशमा रेशमा बघा ना किती चांगली गुणी मुलगी आहे. तुझं तसं नाही ना? पण नाया
तुम्हाला वाटतं तशी नाही माझी बाय. किती मोठा गैरसमज आहे तुमचा. बरं असो, चला उद्या जर का गिरीजाचं लग्न झालं चुकून झालंच तर, आणि जर का हिला एखादी गोष्ट खटकली तरीही काय करेल असं वाटतं तुम्हाला? बाय समजून घे. परत एकदा गैरसमज. अहो तुमची मुलगी त्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू करेल, ती हे पटवून देईल की ती जे म्हणतीये ना तेच कसं बरोबर आहे, तीच गोष्ट करेक्ट आहे. गिरीजा कुठे कधी काय बोलेल सांगता येतं का? नाही ना. आणि लोकांचा अपमान करायला तर तिला विशेष आवडतं, पण स्वतःचा अपमान झाला तर ती कधीच खपून घेत नाही. आणि जर का खूपच राग आला तर समोरच्याचं वयही न बघता हात उगारायला सुद्धा कमी करत नाही. बरोबर ना गिरीजा? पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात असंच सुरू राहणार आहे गिरीजा. अशी छळणार आहे ना मी तुला की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. सॉरी सॉरी, म्हणजे मी बोलायला वेगळं आले होते आणि मी वेगळ्याच गोष्टी बोलत राहिले. मी निघते आता, लग्नाच्या तयारीला पण लागायचंय ना. पण गिरीजा तू येशील ना मदतीला? हो येते हा मी. मी हात उगारते ते दिसत यांना, पण त्या कशा वागतात ते कळत नाही. एकीकडे ह्या आहेत आणि दुसरीकडे विक्रांत. तो तर भलताच हट्ट मनात धरून बसलाय. कसं सावरून घेऊ मी हे सगळं?